मी तेच विचारतोय काय काय झालंय हे पण झालेलं होतं आय थिंक सो लाईन गिव्स पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट राईट आणि एक गणित झालं होतं त्याच्यामध्ये हे पण गणित झालेलं आहे बरोबर आहे का येस yes, तुम्हीच उत्तर दिलं होतं मला आठवत आहे अजून याचं उत्तर तुम्ही दिलं होतं हे पण गणित झालेलं आहे मग हा तुझ्याकडचाच प्रॉब्लेम आहे मित्रा बाकीच्या सगळ्यांना दिसतंय तुलाच एकट्याला दिसत नाही कुणाल तुला दिसतंय का कुणाल तुला दिसतंय का कुणाला व्हायरस पडला हा तुमचा मोबाईल वाल्यांचा प्रॉब्लेम आहे आम्ही काही करू शकत नाही पोरांनो मग वेदांत आहे तसंच बघ काही पर्याय नाही आहे मी काहीच करू शकत नाही कळले का मी काहीच करू शकत नाही ओके सी कारण माझ्याकडनं का हे बघ तुला एकट्याला वेगळं काहीतरी दाखवायचं असं काही नाहीये हे पण झालं होतं आय थिंक सो येस सगळ्यांचं म्हणणं आहे हे झालं होतं बरोबर आहे ना हे सगळं हे पटापट बोला हा आता मागच्या जे गणित होत हा जिथे सी ऑप्शन येतच नव्हता ऍक्च्युली सी ऑप्शन हा होता वन अपॉन थ्री कॉमा मायनस वन अप ऑन रूट थ्री चेक करा वन अप ऑन थ्री मायनस वन अप ऑन रूट मायनस वन अप ऑन रूट थ्री म्हणून तो ए आणि सी हे दोन्ही मल्टी ऑप्शन हे करेक्ट होते कळलंय का लक्षात ठेवा मी त्या पुस्तकात बघितलं त्या पुस्तकात वन अपॉन रूट थ्री मायनस वन अपॉन रूट थ्री हा सी ऑप्शन होता कॉस्मिक वापरतो मी मी कॉस्मिक लिहून देऊ का कॉस्मिक मी हे नाव पण ऐकलेलं नाहीये कॉस्मिक वापरतो मी सगळं ओके कॉस्मिक जास्त छान आहे एनिवे चलो आजची थेरी शिकवायला सुरुवात करतोय सगळे आलेत असं समजतो प्रथमेश पण जॉईन झालेला आहे आता गणित बघा कन्सेप्ट आहे पहिला इथून कन्सेप्ट ही शिकवून झालेली नाही कन्सेप्ट बरोबर आहे ना का झाली आहे ही शिकवून अरे पोरांनो झाली का नाही झाली नाही ओके हेडिंग द्या हेडिंग काय द्याल हेडिंग कन्सेप्ट याचा अर्थ त्याच्याबद्दल कन्सेप्ट सांगणार आहे लेंथ ऑफ कॉर्ड इंटरसेप्टेड कट बाय लाईन ऑफ कॉर्ड इंटरसेप्टेड कट बाय लाईन ऑन अ सर्कल सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित क्लिअर येतोय सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय कमॉन फास्ट उत्तर द्या सगळे झोपा काढू नका येस क्लिअर आहे सगळ्यांना कुणाल काकडे मोबाईलवर असून तुला व्यवस्थित येतोय के के येस yes, ओके okay. स्क्रीन दिसतेय स्क्रीन दिसतीये कुणाल स्क्रीन दिसतीये कुणाला स्क्रीन दिसतेय ओके ठीक आहे लेंथ ऑफ कॉड इंटरसेप्टेड कड बाय लाईन ऑन सर्कल अ स्टँडर्ड केस आणि जनरल केस अशा दोन केसेस आहेत तुम्ही लिहून घ्याल स्टँडर्ड केस आता मी इथे फिगर फक्त एवढ्यासाठी लिहिले की तुम्हाला फिगर काढून दाखवायची त्याची ठीक आहे स्टँडर्ड केसची मी इकडे जातोय जरा बघा स्टँडर्ड केसची फिगर मी इथे सर्कल काढला ए आणि हा बी झाला लक्षात घ्या इथून जेई चालू झालं परफेक्ट जेई चालू झालं ए बी आणि ही काय झाली कॉर्ड ठीक आहे आता आपण जरा स्टँडर्ड केस बद्दल माहिती घेऊया बघा इफ लाईन वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी मेक्स इंटरसेप्ट ऑन अ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर ठीक आता ह्यासाठी मी काय केलं फिगर मध्ये ती जी लाईन आहे जी कॉर्ड बनतीये हा म्हणजे थोडक्यात काय झालं बघा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी so, सो एम एक्स मायनस वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो हे झालं ह्या लाईनचं इक्वेशन क्लिअर समजतंय सगळ्यांना मग आता हा सेंटर आपण घेऊया सी हा आणि तो स्टँडर्ड असल्यामुळे झिरो कॉमा झिरो लाईल स्टँडर्ड म्हणजे आठवतंय का म्हणजे ज्याचा सेंटर ॲट ओ असतो दॅट इज स्टँडर्ड सर्कल सगळ्यांना लक्षात राहील हे हां मी मुद्दाहून त्यावेळेस लिहिलं नाही इथे आता हे जोडलं हे जोडलं आणि इथनं एक परपेंडिक्युलर लाईन काढली त्या परपेंडिक्युलर लाईनचं आपण डी लिहिलं नाव ठीक आहे इन ट्रँगल माझ्याकडे वहीच आहे जे तिथं लिहिलंय तेच इथं लिहिलंय इन ट्रँगल आता लिहू ना मैं जे टाइप के लिए तुम्हें लिहा नी आता समझौने सर सो ठीक है इन ट्रैंगल सी ए डी आर स्क्वेर ऑफकोर्स दिस इज आर आर स्क्वेर इज इक्वल टू ए डी स्क्वेर प्लस सी डी स्क्वेर नो डाउट एट ऑल ठीक है आता ए डी स्क्वेर कसाई सो ए डी स्क्वेर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस सी डी स्क्वेअर बरोबर आहे का कारण काय काढायचंय ते सांगतो मी मला अल्टिमेटली बरं का पोरांनो नीट लक्ष द्या मला अल्टिमेटली ए बी काढायचं आहे ए बी काय म्हणले बघा लेंथ ऑफ कॉर्ड इंटरसेप्टेड कट बाय द लाईन ऑन द सर्कल म्हणजे लाईन सर्कल जेवढा कट करेल लाईन जेवढा सर्कल कट करेल तो जो कॉड लेंथ ऑफ कॉड काढायचे थोडक्यात ती म्हणजे ए बी काढायची क्लिअर सगळ्यांना ओके ए बी काढायचे सो ए बी कशी काढणार तर मला काहीच दिलेलं नसताना मी ए बी काढता काढायचा प्रयत्न करतोय तो असा एडी इज इक् एडी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस सी डी स्क्वेअर समजतंय एडी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस सी डी स्क्वेअर आता साधा सरळ लॉजिक आहे सी डी स्क्वेअर कसा काढणार आता तो पॉइंट आहे बरोबर आहे का तो पॉइंट कसा मिळवणार एक सिम्पल लॉजिक इथं सांगतो झिरो कमा झिरो पासून आहे म्हणजे सी डी इज इक्वल टू मी इथे लिहितोय हा फ्रॉम ओरिजिन म्हणजे ए सी फक्त येईल अपॉन अंडर रूट एम स्क्वेअर प्लस वन येणार का नाही येणार तुम्हाला काय वाटतं येणार का नाही येणार काय पोरांनो डिस्टन्स uh, <coughs> ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन बरोबर आहे का तेच लिहिलंय सो त्याचा स्क्वेअर केला तर मी काय लिहिणार आर स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन वन प्लस एम स्क्वेअर लिहू शकता किंवा एम स्क्वेअर प्लस वन लिहू शकता पुस्तकांमध्ये तुम्हाला आर स्क्वेअर इन टू वन प्लस एम स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन वन प्लस एम स्क्वेअर हा आहे क्लिअर आहे ठीक आहे सो so, लिहून घेता इथपर्यंत थांबा जरा आपण इकडे जाऊया स्क्रीनवर जाऊया तेच लिहिलेलं आहे फक्त मी इथे सीडी कसा का काढला ते लिहिलेलं नाहीये ओके बाकी तेच आहे का दिसतंय का तुम्हाला तेच आहे का पटापट लिहताय येस पटकन लिहा लिहून झालं की झेडसी टाईप करा लिहून झालं की जेडसी टाईप करा लिहून झालं की झेडसी टाईप करा।, करा येस सिद्धानी काहीतरी भयंकर मोठा प्रश्न विचारले एक डाऊट डी हा मिड पॉईंट असतो ना हो ना मग डी हा मिडपॉइंटच घेतला की आणि ते थेरम आहे मुली डी इज मिडपॉइंट ऑलवेज हे थेरम आहे अजून मी काय म्हणतो सगळं ऐका ना आणि नंतर प्रश्न विचारा ना जास्त चॉईस्कर जाईल नाही का ग बघा ए मिळाला झालं सगळं झालं का सगळ्यांचं लिहून लिहून सगळ्यांचं झालं ओके okay, जाऊ पुढे रायटिंग कुणाल काकडे हे सर्कल झालं तुमचं की माझ्या डोक्यात प्लॅन असा आहे बघा तुम्हाला पटत असेल तर तुमचा पहिला पोर्शन संपून घ्यायचा म्हणजे आता दोन दोन दिवस लेक्चर आहेत ना दोन तास आणि दोन तास असतं की नाही आज दोन तास उद्या दोन तास ऍक्च्युली असं का केलंय हे सांगतो पूर्वी आठवड्यात माझी चार लेक्चर असायची एक एक तासाची आठवत असेल तुम्हाला मागच्या वर्षी हो स्पेशल खतार, हा? ती चार लेक्चर करण्याऐवजी मी काय केलं दोन दिवसात एक एक तास दोन तासाची लेक्चर घेतली म्हणजे बेदुने चारच ना म्हणजे तसं बघायला गेलं तर चारच लेक्चर होतात तीही ही थी पण फक्त एकच संध होतात म्हणजे दोन तासात बरंच काही होतं म्हणून मी असं केलं आपलं लेक्चर अकरा सव्वा अकरा कारण पर्याय आहे माझ्या मुलाची शाळा असते माझ्या मुलाची शाळा असते ऑनलाईन त्यामुळे मला दुसरा चान्सच नाही आहे ओके ठीक आहे आता बघा येस याच्या पुढे काय होईल डेअर फोर इथेच लिहितो ए डी इज इक्वल टू रूट ऑफ आर स्क्वेअर इन्टू वन प्लस एम स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि अपॉन वन प्लस एम स्क्वेअर खरं तर आहे पुढच्या पेजवर पण आता सिद्धाने डाऊट विचारल्यामुळे मी ए बी कसा काढीन मग डी हा मिडपॉइंट असतो त्यामुळे ट्वाइस ए डीच होणार तो करेक्ट आहे का एप्लाय का सो दिस इज युअर फायनल आन्सर म्हणजे हा फायनल फॉर्म्युला तयार झाला बघा फायनल फॉर्म्युला तयार झाला ठीक आहे ओके लिहून घ्या लिहून घ्या झालं सर्वांचं लिहून येस बाकीचे आज अनन्य नाही आलेली झोप ठीक आहे चलताय ओके झाले का सगळ्यांचं एक दिवस उशीर झाला ना सगळ्याला कि तो उशीरच होतो मग कंटाळा येतो ओके आता मला काय हवं आहे बघा जनरल केस जनरल केस मध्ये इक्वेशन काय असतं सर्कलचं म्हणजे आता मी काय करेन करेक्ट आहे कोणताही एक जनरल सर्कल आहे त्यातून ही लाईन गेलेली आहे बरोबर आहे का आता दिस इज ए दिस इज बी दिस इज सेंटर पॉइंट सी अँड दॅट इज मायनस जी आणि मायनस एफ आता याचं प्रूफ दाखवत बसत नाहीये आणि नो नीड ऑफ प्रूफ हिअर वरच्या याच्यात कसा कन्सेप्ट माहिती असायला होता म्हणून ठीक आहे बघा दिस इज रेडियस आर ठीक आता ही परपेंडिकुलर डिस्टन्स जे आहे तो मिडपॉइंटच असतो तो पी आहे डिस्टन्स पी घेतलं इथनं सी पी म्हणजे मला सी पी दिलेला आहे सी पी इज पी इन लेंथ ओके पी युनिट्स देन आ, ए सी मीन्स रेडियस ए सी इज आर करेक्ट क्लिअर आहे का इन ट्रँगल सी ए डी बघा सर्कस इन ट्रँगल सी ए डी सी ए डी ओके परत एकदा आपण करूया ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर सी डी स्क्वेअर इथे सी पी नाही सी डी पाहिजे सी डी स्क्वेअर करेक्ट आहे का झोप आल्यामुळे काही पण लिहितोय आर स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर करेक्ट आहे देअर फॉर ए डी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर अँड देअर फॉर ए डी इज इक्वल टू रूट ऑफ आर स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर करेक्ट सगळ्यांना झेपलं इथपर्यंत ए डी मिळाला सो ए बी इज इक्वल टू ट्वाइस एडी नो डाऊट ॲट ऑल ए बी इज इक्वल टू ट्वाईस ए डी म्हणजेच एडीची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो ठीक आहे इथे लिहिलेलं आहे ना सो ट्वाईस इन टू ट्वाइस रूट आर स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर क्लिअर सगळ्यांना परफेक्ट कळलंय आय थिंक सगळ्यांना व्यवस्थित कळले त्याला डास चावतोय म्हणून सारखा खाली वागतोय डास चावतोय डास ओके कुणाला काहीच डाऊट नाहीये ठीक आहे पुढे जातोय मी काय हरकत नाही गणित बघा गणित सोडून पण दिलेलं आहे कसं करायचंय ते सांगतो गणित डायग्राम वगैरे सगळं काढून दाखवणार आहे अजिबात घाबरू नका ठीक आहे ना फक्त गणित ऑप्शन सहितल्या ऑप्शन लिहून झाले की थांबा मी गणित एक्सप्लेन करतो आणि मग तुम्ही गणित लिहून घ्या हि पद्धत ठेवली तर गणित लवकर कळेल मी काय म्हणतोय कळलंय सगळ्यांना आवाज येतोय सगळ्यांना ओके येस गणित लिहून झालं की थांबा पहिले गणित लिहून घ्या गणित लिहून झालं का येस yes. दोन मिनिटं थांबा सगळ्यांनी नीट ऐका बोला पोरो 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 बोला बोला येस yes. ओके okay. आता गणित काय बघा इफ वन ऑफ द डायमीटर ऑफ द सर्कल मी आता मुद्दामून पहिला एक सर्कल काढतो हा सॉरी चुकलं 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 दोन मिनिट जरा क्लिअर करू दे मला सर्कल काढतो छोटा सर्कल एक याचा डायमेटर सांगितलं वन ऑफ द डायमीटर ऑफ दिस सर्कल म्हणजे याचं इक्वेशन तुम्हाला दिले एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस सिक्स वाय प्लस सिक्स इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर म्हणजे एक सर्कल असा आहे की त्याची ही कॉर्ड आहे आणि त्या केसमध्ये ह्या सर्कलचं सेंटर टू कॉमो वन आहे अँड वॉट इज सांगितलंय रेडियस काय ठीक आहे अशी रेडियस काढायची आपल्याला लक्षात ठेवा ओके ना समजलंय ना काय काढायचंय कळलंय का पूर्व काय काढायचं कळलं का ओके आता काय काय केलंय ते सांगतो पहिले ओके हा जो सेंटर दिलाय हा जो सेंटर दिलाय हा आणि बघा या सर्कलचं इक्वेशन तुम्हाला हे माहिती आहे छोट्या सर्कलचं इक्वेशन माहिती आहे त्याच्यावरनं मला सेंटर मिळू शकतो याच्यावरनं मिळेल का नाही मिळणार तुमचं काय म्हणणे मिळेल का नाही मिळणार मिळेल बरोबर आहे का म्हणजे कंपेअर केलं तर टू जी इज इक्वल टू मायनस टू दॅट इज जी इज इक्वल टू मायनस वन आणि टू एफ इज इक्वल टू मायनस सिक्स एफ इज इक्वल टू मायनस थ्री म्हणजे अल्टिमेटली हा जो पॉईंट आहे मी आता ह्याला सेंटर सी म्हणूया याला डी पॉईंट म्हणूया आणि हा ए म्हणूया मग आज सारखंच होण्यासाठी बर का आता हे मला माहीत नाही मी कशावरनं दिली होती वहीत आहेत पण ठीक आहे हा ठीक आहे आता डीचे कॉर्डिनेट म्हणजेच सेंटर कॉर्डिनेट ऑफ द सर्कल सेकंड सर्कल स्मॉल सर्कल आय मॅ राईट ऑर रॉंग सिद्धा सलोनी प्रथमेश कुणाल सगळ्यांनी उत्तर द्या आदित्य जोशी हे बघा इंटरॅक्टिव्ह ठेवा नाही तर मजा नाही आहेत कळलं का मग कंटाळायला सुरुवात होते सो इथे काय घडेल बघा सेंटर कॉर्डिनेट काय होतील वन कॉमा थ्री होईल का नाही कॉमन सेन्स मायनस जी मायनस एफ असतो बरोबर सो सेंटर आहे म्हणजे डी चे कॉर्डिनेट मला काय मिळाले आता वन कॉमा थ्री मिळाले बरोबर आहे का सो सी डी मला मिळेल वन मायनस टू थ्री मायनस वन का डिस्टन्स फॉर्म्युला रूट फाईव्ह येईल म्हणजे ची राईट हे किती झाली रूट फाईव्ह आली आय राईट क्लिअर आता हे डिस्टन्स म्हणजे रेडियस काढायला पाहिजे इथली सर्कलची मग आता रेडियस ऑफ स्मॉल सर्कल म्हणून मी आर घेतो आणि रू, रूट ऑफ जी स्क्वेअर म्हणजे वन प्लस एफ स्क्वेअर म्हणजे नाईन आणि मायनस सिक्स कारण मायनस सी असतो ना सी सो दॅट इज इक्वल टू रूट फाईव्ह एम आय राईट म्हणून हे इथे तुम्हाला सॉरी टेन माय सॉरी फोर म्हणजे टू आला सॉरी या ठीक आहे म्हणजे हे आलं मिळालं म्हणजे हा रेडियस तुम्हाला टू मिळाला आता ह्याच्यावरनं ही रेडियस मिळवायला किती वेळ लागतो पायथागोरस्नी काढलं की रेडियस हो ना पोरांनो झेपलं का गणित परफेक्ट कळलं का गणित नाही कळलं बर ठीक आहे झालं की झेड सी लिहा कळलं असेल तर कुणाला काही डाऊट आहे का कुणाला काही डाऊट आहे का कुणाला कुणाला कळला ओके कुणाला <laughs> चला, मी एम वन संपवतो संपवतो सगळा कळलं का पटकन सगळा एम वन संपून जाईल मग काही टेन्शन नाही आपलं एम वन, वन संपलं की आणि एम टू चालत राहील की एकीकडे सगळी सगळी संपवत जाऊया आपण म्हणजे डिसेंबर पर्यंत फुल सगळं क्लिअरच होऊन जाईल ओके अजून कन्फर्म नाही पण तुमची पुढच्या वर्षी बोर्डाची एक्झाम साधारण एक दहा ते पंधरा दिवस लेट होणार असा माझा अंदाज आहे मी म्हणतोय हे बोर्डाकडनं काही कळलेलं नाहीये पण मला असा अंदाज आहे की पुढच्या वर्षी तुमची डेफिनेटली बोर्डाची एक्झाम दहा पंधरा दिवस पुढे ढकलणार ते हे बघ मी एक सांगू का जर त्यांनी एक्झाम पुढे ढकलली तर पोर्शन कमी करत नाहीत ते आणि माझं असं म्हणणे या ह्याच्यात राहूच नका आता याच्यातली गेम सांगतो सिद्धा एक दोन मिनिटं आपण बोलूया परत आपण गणिताकडे येऊया हे गणित लिहून घेऊ नका एकीकडे कारण सांगतो एक्सप्लेन केल्याशिवाय कळणार नाही आहे गणित हे लिहून घेता येईल काही प्रॉब्लेम नाही पण कळणारच नाही काही तर गमतीचा भाग असाय बर का आ, हे सिद्धा की जरी त्यांनी पोर्शन कमी केला तरी बोर्डाचा होईल जेईला आहेच आहे ना सगळं जेईचा काही कमी होणार नाहीये म्हणजे अल्टिमेटली काय होणार तुम्हाला करावंच लागणार हो कर नहीं? कुणा और नहीं कुणा और नहीं ओके। का नाही त्यापेक्षा आहे ते करा कशाला पाहिजे कुणाच्या उपकारावर नाही जगायचं आपली तयारी पाहिजे सगळी लक्षात ठेव कुणाच्या उपकारावर नाही जगायचं काही फेस करायची आपली तयारी पाहिजे ओके चला लिहून झालंय का सगळ्यांचं गणित येस चिराग आदित्य जोशी जोशी आर नॉट आन्सरिंग हा बहुतेक जे पण पोस्टपोन होईल पण गॅरंटी देता येत ना बर आता पहिला आपण गणित बघूया लाईन पासिंग थ्रू मायनस रूट एट आणि रूट एट ओके बघा मी समजा असं एक हे काढलं मायनस रूट एट आणि रूट एट म्हणजे इथे येईल साधारण लाईन ठीक आहे विथ एक्स एक्सेस कट द सर्कल ठीक आहे आता मी अजिबात असं म्हणणार नाही बरं का की ती लाईन ओरिजिन मधन चालली आहे जेव्हा येईल तेव्हा येईल मला माहित नाही ठीक आहे ना तर मी समजा अशी काढली एक्स ला कट करणारी लाईन मेकिंग अन अँगल वन थर्टी फाय अँगल विथ एक्स एक्सिस वन एक्स ला अँगल करते सर्कल एक्स इज इज इक्वल टू फाईव्ह कॉस थिएटा आणि वाय इज इक्वल टू फाईव्ह साइन थिएटा ऍट द पॉईंट ए अँड बी ठीक आहे बघा त्याचे अँड बी काढण्यासाठी मी काय करतो याला एक असं सर्कल काढतो हा ज्याचा सेंटर ओच असेल ठीक आहे आता हा जो पॉइंट आहे तो मायनस रूट एट कॉमा रूट एट असं ॲझ्युम केलं आणि तोच पॉइंट असा A point हा आपण असं समजूया तात्पुरतं की ए पॉइंट आणि हा बी पॉइंट ठीक आहे समजत आहे का किंवा या पॉइंटचा आणि या सर्कलचा काहीच संबंध नाही असं धरा तात्पुरतं ते नंतरच नंतर बघू आपण काय करायचं समजतंय का सगळ्यांना काय सांगितलंय आता काय करेन मी की ए म्हणजे मला ए चे बघा ए ची लेंथ हवी आहे आणि एक्स कट्स द एक्स फाई कॉस थिटा आणि फाईव्ह साईन थिटा बरोबर आहे का फाईव्ह कॉस थिटा फाईव्ह साईन थिटा आता हे कशासाठी तर तुम्हाला कॉमन सेन्स आहे स्क्वेअर आणि ऍड केलात तर बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा होतो का नाही होत हे शिकलो का नाही सो रेडियस इज फाईव्ह आर इज इक्वल टू फाईव्ह बरोबर का आता हे तर मला कळले आर इज इक्वल टू फाईव्ह पण आता मला काढायला काय सांगितलंय नीट लक्ष द्या इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो बघा मी काय केलं त्या पहिल्या या लाईनचं इक्वेशन काढलं इक्वेशन मिळालं एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो बरोबर आहे का आणि ऑर वाय इज इक्वल टू माय वाय माय वाय इज इक्वल टू मायनस एक्स बघा आता मला इक्वेशन आहेच आहे ऑलरेडी माझ्याकडे जस्ट दाखवतोय तुम्हाला x square plus y square is equal to 25 and mala y is equal to minus x so x square plus x square and is equal to 25 am I right correct so 2x square is equal to 25 now x is equal to plus or minus plus or minus 5 root 2 in a clear हे एक मिळालं मला हा झेपतंय का आता दुसरी गोष्ट याला काय करू शकतो मी हा बघा एक पॉइंट म्हणजे प्लस झाला तर एक जर प्लस घेतला तर हा काय होईल मायनस होईल का नाही बघा वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह रूट टू आणि जर मायनस घेतला तर वाय इज इक्वल टू प्लस फाई रूट टू होईल का नाही सॉरी फाईव्ह अपॉन रूट टू होईल का नाही म्हणजे तुम्हाला एक पॉईंट काय होईल फाई अपॉन रूट टू कॉमा मायनस फाईव्ह अपॉन रूट टू झाला आणि दुसरा पॉईंट फाईव्ह अपॉन रूट टू आणि मायनस बरोबर आहे का इथला पहिला मायनस आहे तर दुसरा प्लस घेणार फाई अपॉन रूट टू झाला करेक्ट आहे का आता या दोन पॉईंटमधला डिस्टन्स काढायचं आणि ते अल्टिमेटली लेंथ ऑफ ए बी थोडक्यात का येईल कारण हा ए धरला पॉइंट नाही आपल्याला हा ए पॉईंट धरावा लागेल कारण तो सेकंड क्वार्टर मध्ये येतोय आणि हा फोर्थ क्वार्टर म्हणजे हा बी झाला ए बीचा डिस्टन्स तुम्हाला दहा मिळेल बघा चेक करा वाटलंय सो ऑप्शन विच ऑप्शन इज माय करेक्ट ऑप्शन विच ऑप्शन इज माय करेक्ट ऑप्शन सो बी इज माय करेक्ट ऑप्शन सो बी इज माय करेक्ट ऑप्शन सगळ्यांना झेपलंय काय केलंय सगळ्यांना झेपलाय का काय केलंय मी का काय केलंय मी ओके ठीक आहे कम्पल्सरी नाही सिद्धा ती जाईल असं नाहीये कम्पल्सरी नाही जातेय हे दिसतंय म्हणून आपण म्हणूया ती ओरिजिन मधनं जाते पण इनिशियली मी हे ठरवू शकत नाही की ती ओरिजिन मधनं चाललीय बरोबर ना आणि आपल्याला तो विचारलेलाच नाहीये प्रश्न की ओरिजिन मधनं जातीय का नाही तर कशाला विचार करायचा असं माझं म्हणणं आहे हे बघ तू वेगळ्याच गोष्टीत वेळ घालवत गोष्टी, बसलीस तर गणित बाजूला राहील लक्षात ठेव आज आपलं जे आता नवीन सॉफ्टवेअर येणार आहे ना त्याच्यातच तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कुठल्या गोष्टीवर जास्त वेळ घालवता कुठल्या गोष्टीवर विचार करायच्या अगोदर सोडवता किती कुठे चुकताय सगळा टोटल अनालिसिस त्या ह्याच्यात आहे टोटल म्हणजे तुम्ही काय करता आणि किती वाजता बसता किती वाजता किती वेळात सोडून होतो हो चालेल ना काही हरकत नाही तसंही येईल पण हो हो अगदी म्हणजे तिने म्हणले हे डिस्टन्स ऐवजी तुम्ही असं जर केलं ती जी खत सिद्धा खताळ म्हणते की असा जो सर्कल आहे मी इनिशियली गोष्टी सांगतोय ग मी आत्ता हा ए पॉईंट घेऊ शकत नाही ए आणि हा पॉईंट सेमच आहे हे मी म्हणू शकत नाही मग त्याला ह्या पॉइंटला तुम्हाला बाहेर घ्यावं लागेल मायनस रूट एट कॉमा रूट एट कळलं का तेव्हा मग ही लाईन पार होती आहे सेंटरमधनं मग रेडियस पाच आहे तर दोन्ही वेळून दहा होईल हे करेक्ट आहे इनिशियल्स गोष्टीत सांगतोय की असं आपण सुरुवातीलाच विचार नाही करू शकत ना बरोबर ना मुली येस पुढचं गणित बघूया आपण चला गणित लिहून घ्या गणित लिहून घ्या पहिल्यांदा मग पुढे जाऊया त्याचा डायग्रॅम महत्वाचा आहे आणि हे टू थाउजंड वन आय आय टीला आलेलं गणित आहे येस झालं की जेडसी लिहा मग गणित अगोदर फिगर सांगतो आणि मग गणित करायला घेऊया आपण प्लीज लवकर व्यवस्थित कळेल पुरो हो झालं का लिहून पटकन सांगा या पटकन सांगा येस येस झालं ओके आता मी पहिला डा डायग्राम काढतो दिलेल्या माहितीवरून बघा लेट ए बी बी द कॉर्ड ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर बघा मी पहिला सर्कल काढला ज्याचा सेंटर ओ आहे ठीक आहे नक्की कळलं आणि सप्टेंड राईट अँगल ऍट द सेंटर मग ए, भी का है है? है है। ए। बी काय करतोय राईट अँगल हे करतोय म्हणजे हा झाला ए आणि हा झाला बी बरोबर आहे का इथे पॉइंट येईल आर कॉमा झिरो इथे पॉइंट येईल झिरो कॉमा आर असंच घेतलंय बरं का जे आता दिले तेच घेतलंय मी डोक्याने काही वापरलेलं नाही ऍट द सेंटर देन द लोकस ऑफ सेंट्रॉइड पी ऑन द सर्कल कुठेही असेल इथे मी समजा ह्या क्वाड्रन मध्ये पी पॉइंट घेतला कारण पी ए बी करायचं आहे ना ट्रायंगल मग मी ते ट्रायंगल जोडला आय थिंक क्लिअर आणि त्याचे कॉर्डिनेट्स लक्षात ठेवा जेव्हा इथून पुढे आता जेईला तुम्ही काय करायचं कॉर्डिनेट हे जे घे गे, घेणार ते तुम्ही पॅरामेट्रिक घेणार आहात आर कॉस थिटा आणि आर साईन थिटा लक्षात ठेवायचं कायम कुठेही जर पॉइंट दिलेले नसतील तर पॅरामेट्रिक फॉर्म घ्यायचे पॉइंट घ्यायचे याला पॅरामेट्रिक पॉईंट म्हणतात सगळ्यांनी ड्रॉइंग काढलंय का सगळ्यांनी ड्रॉइंग काढलंय का आणि त्याचा सेंटर म्हणजे सेंट्रॉइड याचा सेंट्रॉइड सो दॅट इज जी जी चे कॉर्डिनेट मी एच आणि के घेणार आहे ठीके लेट लोकस ऑफ द सेंट्रड बी एच कॉम के सगळ्यांना व्यवस्थित कळलं इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं इथपर्यंत आता एच मिळवण्यासाठी एच इज इक्वल टू म्हणजे कॉर्डिनेट आर प्लस झिरो प्लस आर कॉस थिटा अपॉन थ्री एम आय राई ऑर रॉंग एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री करेक्ट आहे का ओके हो नाही मग थ्री इकडे गेला थ्री एच इज इक्वल टू आर प्लस आर कॉस थिटा झालं दिस इज माय फर्स्ट इक्वेशन बरोबर आहे दुसरं के काढण्यासाठी म्हणजे वाय काढण्यासाठी थोडक्यात आर प्लस झिरो प्लस पुन्हा एकदा आर प्लस झिरो प्लस आर साईन थिटा अपॉन थ्री म्हणजे थ्री आर, आर का आता पुढे काय केलंय नीट लक्ष द्या मी हा जो आर आहे म्हणजे थोडक्यात हा जो आर आहे तो इकडे नेला आणि डिवायडेड बाय आर घेतलं तर काय तयार झालं बघा हा इक्वेशन थ्री बर का हे इक्वेशन थ्री आहे आणि हे इक्वेशन फोर आहे हा ठीक आहे थ्री एच मायनस आर अपॉन आर इज इक्वल टू कॉस थिटा आणि थ्री के मायनस आर अपॉन आर इज इक्वल टू साइन थिटा समजलाय सगळ्यांना समजलंय सगळ्यांना अरे समजलंय का यस पुढे काय होणार स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इथे स्पेलिंग चुकलेलं आहे स्क्वेअरिंग ठीक मीच करतोय मी टायपिंग मध्ये एकदम बोगस आहे हा ठीक आहे स्क्वेअर मग एल्सियम सेम असल्यामुळे इकडे आला नाव थ्री कॉमन काढून नाईन झाला इथे एक्स मायनस आर बाय थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस नाईन वाय मायनस आर बाय थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर सो एक्स मायनस आर बाय थ्री वॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस आर बाय थ्री वॅकेट स्क्वेर इज इक्वल टू आर अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर कळत का ओके सो दिस इज आता ह्या ला फक्त आपण काय केलंय लक्षात ठेवा एच आणि केल टू एक्स आणि वाय आता मुलांनो आता मुलांनो मी तुम्हाला सजेस्ट करीन की जे अनेक वेळा प्रश्न आले होते सर आम्ही कुठलं पुस्तक रेफर करू आता पूर्वी मी तुम्हाला आर्यन सांगितलं होतं आर्यनमध्ये आहेच आहे पण आर्यनमध्ये खूप सोपी गणितं वाटत असतील जर मी शिकवल्यानंतर तुम्ही बघा एकदा मध्ये तुम्हाला गणितं सोपी वाटायला लागतील आय डोंट नो तुमचा एक्सपिरियन्स आहे का नाही आहे पण नक्कीच मला माहिती आहे की आर्यनमध्ये सोपी गणितं कारण मी ज्या कन्सेप्ट शिकवतोय त्या कन्सेप्टनी गणितं खूप सोपी जात आहेत बघा आय डोंट नो तुमचा एक्सपिरियन्स पण स्टील ओके पुढे जाऊया आपण चला पुढचं इथपर्यंत झेपलंय का सगळ्यांना इथपर्यंत झेपलंय का सगळ्यांना येस मग आता पुस्तक कुठलं वापरायचं सगळ्यांनी एक लक्षात ठेवा सिंगेज वापरायला सुरुवात करा आता ज्यांना आय आय टी कंपल्सरी घ्यायचंच आहे मिळवायचंच आहे त्यांनी डाउनलोड करा फुकट मिळतं डाउनलोड करा फुकट मिळतं कशाला विकत घेता ओके हो नि आणि तुम्हाला खरच सांगतो अरिहन नंतरची पुढची स्टेज ही सिंगे सिंगेज असते आणि सिंगेज नंतरची पुढची स्टेज कॉस्मिक असते कॉस्मिक इज व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड व्हेरी हार्ड आता पटकन कोणीतरी मग सर मी कॉस्मिकच घेऊ का कॉस्मिक घेऊ नका त्याचे व्हॉल्युम चार आहेत चार आहेत स्वतःच चा पब्लिकेशन आहे कॉस्मिक तू फक्त जाऊन विचारलंस कि एक पुस्तक आठशे रुपयाच आहे सो एट हंड्रेड इन टू फोर दॅट इज इक्वल टू थ्री टू डबल झिरो त्यामुळे एवढं खर्च पीडीएफ मिळत नाही डाऊनलोडेबल पीडीएफ मिळत नाही नाही माझ्याकडे ही पुस्तकं सगळी आहेत डोंट वरी आता जाऊ नका त्याच्यात मी तुम्हाला इतकं चांगलं सांगतोय काहीच प्रॉब्लेम यायला नको तर फक्त एक तुम्हाला सांगतो पेशंटली पूर्ण कन्सेप्ट ऐका मग प्रश्न विचारा त्यांनी काय होतं माहिती का कन्सेप्ट क्लिअर करता येते पेशंटली पहिलं सगळं ऐका मी काय सांगतोय ते आणि नंतर जसं आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कळला का नाही कळला किती फालतू चॅप्टर आहे तुम्हीच सांगा एकदम सोपा चॅप्टर आहे बरोबर आहे का पण तो जर कन्सेप्ट ऐकला नाही मध्ये मध्ये तुम्ही विचारत राहिला त्याला काही मजा येत नाही माहिती का काहीच कळलं नाही कोणाला एनिवे नेक्स्ट सम बघूया आपण येस आदित्य तू कुठे राहतोस आंबेगावलाच राहतोस ना अजूनही येस आता काय करशील सांगतो सिंगेज डाउनलोड कर सर्कल चॅप्टर माझ्यामध्ये चौथ्या व्हॉल्यूम मध्ये सिंगेजच्या ओके चौथ्या वॉल्यूम मध्ये बहुतेक हा चौथ्या वॉल्यूम मध्ये मी जी गणित शिकवलेली आहेत हो ना मी कुठं नाही म्हणले मी हे झाल्यावर तुमचं एकीकडे हे बघा मी पोर्शन कसा घेणार आहे तुमचा तुम्हाला माहिती आहे का माझे मेथड काय असणार आहे पोर्शनची मी तुमचा एक तास पोर्शन एक तास तुमचं काय म्हणतात त्याला एक तास पोर्शन आणि एक तास बारावी असं घेत जाणार आहे म्हणजे जेईचा पोर्शन एक तास आणि बारावीचा पोर्शन एक तास असं मी दर शु, शुक्रवार शनिवार घेणार आहे तुमचं किंवा एक पूर्ण दिवस जेईच आणि दुसरा पूर्ण दिवस पूर्ण बारावीच असंच घेणार आहे आले लक्षात त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल ओके okay, yes. okay. क्लिअर का झेपताय का येस तुम्ही सांगा की एक दिवस पूर्ण बारावी घेऊ एक दिवस जेव्हा घेऊ का एक एक तास असं घेऊ ते तुम्ही सांगा ओके पुढचं गणित लिहून घ्या आपण नंतर गप्पा मारूया या विषयावर शेवटच्या दहा मिनिटात सगळ्या या गप्पा मारूया डोंट वरी चला बोला पटापट बोला काय झालं लि लिहून घेताय का पटकन आदित्य मी तुला समजावून सांगेन नंतर कसं करायचं काय ज्याला हवंय त्याला मी उगाच सगळ्यांना सरसकट सांगत बसणार नाही ज्याला हवंय त्यांनी मला सांगा सर आम्हाला सांगा कसं करायचंय मी सांगतो मला सगळ्यांना मार्क चांगले दिसले पाहिजे टफ दिलं पाहिजे तुम्ही mm. चला झालं का लिहून येस चिरागचं झालं एक दोनच मिनिटं मी जरा पाण्याची बाटली घेऊन येतो येस झालंय येस बघा इफ वन ऑफ द डायमीटर ऑफ द सर्कल गिवन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस सिक्स वाय मायनस इज इक्वल टू झिरो इज अ कॉर्ड ऑफ सर्कल एस सर्कल ला कायम एस म्हणणार इथून पुढे सर्कल कायम एस वेअर सेंटर इज ऍट मायनस थ्री कॉमा टू ठीक आहे त्याच सेंटर मायनस थ्री कॉमा टू अँड देन रेडियस रेडियस ऑफ एस इज फालतू प्रश्न आहे नाही का फलतू प्रश्न आहे नाही का आता दिले काय गणित बघा मगा सारखंच आहे तुम्ही करू शकाल खरं तर डायग्राम काढूया का इथेच बघा इफ वन ऑफ द डायमिटर ऑफ सर्कल गिव्हन बाय इक्वेशन इज अ कॉर्ड ऑफ सर्कल एस हा म्हणजे मग सारखंच आहे डायमीटर आणि ए डायमीटरच आहे समजा बरं का प्लीज <laughs> सर्कलचा हा सेंटर मायनस थ्री कॉमा टू आहे म्हणजे एस ए म्हणून आपण इथे एसच लिहून टाकूया ठीक आहे हा पॉइंट डी परत एकदा यो ए म्हणजे हा एडी डी झाला आपल्याला ए एस एसचं काढायचं आहे ठीक आहे याचं इक्वेशन दिलेलं आहे कोणाचं एक्स स्क्वेअर या छोट्याचं दिलेलं आहे त्याच्यावरनं रेडियस काढतोय मी फोर प्लस थ्री नाईन प्लस ट्वेल्व दॅट इज फाईव्ह ओके हे काय सो एडी इज इक्वल टू फाईव्ह ठीक आहे कळत आहे का हा म्हणजे मी एडी इज फाई आला हा इकडे रेडियस फाईव्ह आला इक्वल टू इथे रेडियस पाहिजे ए बी मी आता या दुरुस्त्या करतो ठीक आहे नंतर ओके आणि एस डी एस डी म्हणजे हे डिस्टन्स मग सेंटर पॉइंट काढायचं आहे मला बरोबर आहे ना सेंटर पॉइंट काढायला लागेल आता तो सेंटर पॉइंट कसा काढणार इथे मी डायरेक्ट रूट ट्वेंटी फाय आणि रूट ट्वेंटी फाय केलंय पण तसं न करता तुम्ही पहिला खरंच बघा रेडियस काय आहे आणि त्याच्यावरून ठरवा बर का उगाच घाई करू नका आता सेंटर काय येईल बघा इथे इथे टू म्हणजे प्लस टू सेंटर येईल आणि कॉमा इथे सिक्स म्हणजे मायनस थ्री सेंटर येईल करेक्ट आहे का आता डिस्टन्स फॉर्म्युलानी एस डी इज इक्वल टू काय होईल बघा मायनस थ्री मायनस टू म्हणजे मायनस फाईव्ह त्याचा स्क्वेअर म्हणजे ट्वेंटी फाईव्ह होईल मायनस थ्री सॉरी टू मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस थ्री म्हणजे फाईव्ह परत ट्वेंटी फाईव्ह बरोबर आहे फाय रूट टू असंच ते केलेलं आहे ओके मी मलाच आठवत नाही त्यावेळेस मी काय केलं एनिवे ठीक आहे तरी पण फाईव्ह रूट टू सगळ्यांना झेपलं इथपर्यंत अरे हो का नाही बोला तरी आता काय सोपं आहे मग मा हा जर मला मिळाला एडी मला फाईव्ह मिळाला हा फाईव्ह रूट टू मिळाला तर ऑब्विसली पंचवीस हे किती वेळा पंचवीस पन्नास पंचवीस पंचाहत्तर सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फायचा स्क्वेअर रुट फाय रूट थ्री सो ऑप्शन ए इज माय करेक्ट ऑप्शन बॉट इट मग सारखं गणित होतं नाही का रे एक झालंय असं अगोदरच गणित याच्या जाऊ का पुढे जाऊ का पुढे येस ओके इक्वेशन ऑफ नॉर्मल साठी काही गोष्टी समजावून सांगतोय कन्सेप्ट अगोदर सांगून मग खालचं गणित करणार पण लक्षात राहील का सगळ्यांचा कन्सेप्ट आता ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि ह्याचा काही संबंध नाही करता येईल पण तसं काही करत बसू नका कळलं काय ह्याच्यातच वेळ जाईल कारण आता कसं असतं समजा हे एक सर्कल आहे आणि ही एक टँजंट आहे ठीक आहे हा पॉईंट एक्स वन आणि वाय वन असा घेतला दिस इज अ टँजंट हा आणि मी हे नॉर्मल काढणार नेहमी रेडियस परपेंडिक्युलर असते म्हणजेच नॉर्मल थोडक्यात हे प्रूव्ह झालं का नाही झालं इन सर्कल नॉर्मल ऑलवेज पासेस थ्रू सेंटर ऑफ द सर्कल सेंटर ऑफ द सर्कल बर का हे महत्वाचं आहे सेंटर ऑफ द सर्कल सेंटर ऑफ सर्कल करेक्ट आहे का yes, come on, Z and C. गया 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 येस कम ऑन झेड एन सी लिहून घ्या तो पॉइंट लिहून घ्या तो पॉइंट येस सगळ्यांचं लिहून झालं असेल तर पुढे सांगतो पुढचं गणित आहे बघा इक्वेशन ऑफ नॉर्मल इक्वेशन ऑफ नॉर्मल ऍट फोर कॉमा मायनस वन ऑफ द सर्कल ठीक आहे आता पहिली गोष्ट हा बघा मी डायग्रॅम काढून दाखवतो म्हणजे कळेल समजा फोर कॉमा मायनस वन इथे आला फोर कॉमा मायनस वन ठीक आहे आणि इथे टेंजंट ती सॉरी हा आणि इकडून आपण चाललोय हा सेंटरच झाला की नाही या सर्कलचा सेंटर काय होईल मायनस ट्वेंटी म्हणजे प्लस ट्वेंटी होणार आणि मायनस फाईव्ह असा होईल सेंटर मग टू पॉइंट फॉर्म इथे वापरला तर मला नॉर्मलचं इक्वेशन मिळेल की नाही मग टेन्जेंटचा इक्वेशन काढायची पण गरज नाही करेक्ट आहे का अरे हो का नाही पोरांनो येस झेपतय क्लिअर सो मग यातला मेजर पॉइंट कुठला लक्षात ठेवण्यासारखा आहे दिस इज माय मेजर पॉईंट अक्षर ठेवण्यासारखा आहे क्लिअर सो वाय प्लस वन अपॉन मायनस वन प्लस फाईव्ह तुम्ही इक्वेशन मिळवलं तर ऑप्शन ए मिळतोय बघा तुमचा येतोय का चेक करा तुम्ही पण काढा ऑप्शन ए येतोय करेक्ट येतोय तुमचा पण येतोय का चेक करा तुमचा पण येतोय का चेक करा येस yes, पुढचं गणित पुढचं गणित गणित पहिले लिहून घ्या मग समजावून सांगतो गणित पहिले लिहून घ्या काय झालं का झेड गणित लिहून घ्या समजावून सांगायचे फिगर काढून दाखवायचे घाई करू नका अजिबात रायटिंग ओके लिहा लिहा झालं ओके प्रथम झालं बाकीच्या काय ओके आता कुणी सांगेल का कस हे होईल म्हणून एक्सप्लेनेशन देऊ शकेल येस कोणतं लिहित आहे आता आपल्याला सगळी इंटरेस्टिंग गणित करायची आहेत तुम्ही याच वर्क हे केलं का तुम्ही याची वर्कशीट सोडवली का सगळ्यांनी सर्कलची का नाही सोडवली वर्कशीट ओके चला मी गणित दाखवतो मग तुमचे विचार करूया आपण बघा नॉर्मल ऍट अ पॉइंट थ्री कॉमा फोर ऑन द सर्कल कट्स द लाईन कट्स द लाईन ऍट मायनस वन देन द इक्वेशन ऑफ सर्कल बरोबर आहे का देन द इक्वेशन ऑफ सर्कल आता एक सिम्पल लॉजिक आहे याच्या मागे ह्याला काय रॉकेट सायन्स वगैरे काही नाही आहे खरं तर तुम्ही जर इन जनरल येस इन जनरल जर बघितलं तर बघा असे ते दोन पॉइंट दिले नॉर्मल ॲट थ्री कॉमा फोर म्हणले हा पॉइंट ऑन द सर्कल कट्स द लाईन ऍट द पॉइंट म्हणजे हा जो पॉइंट आहे तो मायनस वन कॉमा मायनस टू होणार ठीक आहे त्यामुळे कॉमन सेन्सची गोष्ट आहे हा सेंटरमधनच चाललाय म्हणजे एक्स प्लस वन आणि एक्स मायनस थ्री ठीक आहे प्लस वाय प्लस टू आणि वाय मायनस फोर इज इक्वल टू झिरो याच्यावरून जे इक्वेशन येईल दिस इज माय इक्वेशन ऑफ द सर्कल रिक्वायर्ड सर्कल दॅट इज ऑप्शन बी ठीक आहे ना हे सगळ्यांना आलंय सोपं आहे त्यामुळे कळलं असेल आय होप सो पुढे बघूया कन्सेप्ट आहे पुढचा अवघड कन्सेप्ट आहेत हेडिंग देत जा त्यावेळेस कन्सेप्ट आणि कन्सेप्ट काय असतो तर त्याचं हेडिंग असं असतं बरं का प्रत्येक वेळेस मी हेडिंग देतच असतो पण तरी तुम्हाला सांगायसाठी लेंथ ऑफ टँजंट हेडिंग काय त्याचं लेंथ ऑफ टँजंट ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ड्रॉन फ्रॉम द पॉईंट एक्स वन वाय वन अँड पॉवर ऑफ द पॉइंट पॉवर ऑफ अ पॉइंट एक्स वन वाय वन आता हे दोन कन्सेप्ट आहेत बरं का याच्यात ही नवीन कन्सेप्ट आहे तुम्हाला कधीही सर्कल मध्ये झालेली नाही पॉवर ऑफ द पॉइंट काय आहे ठीक आहे सुरुवातीला आपण काय आहे बघूया लेट द सर्कल बी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो सो आर इज इक्वल टू अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी नॉ सी पी स्क्वेअर इज इक्वल टू पी टी आता हे काय आहे हे पण सांगतो आपण एक पहिलं हे घ्या आणि एक पॉइंट घेतला त्याच्यापासून एक लाईन काढली टँजंट ही इथे सर्कलला टँजंट आहे म्हणून टी हा पॉइंट पी आणि याच्या पर्यंत एक लाईन काढली आणि इकडे हा झाला सी ओके याचे कॉर्डिनेट्स आहे एक्स वन आणि वाय वन याच्यात डायग्रॅम अतिशय महत्वाचा आहे याचे कॉर्डिनेट सी चे कॉर्डिनेट्स बघा मायनस जी मायनस एफ आणि हे ऑलवेज काय असणार ऑलवेज काय असणार परपेंडिक्युलर कुणाला काही डाऊट याच्यात कुणाला काही डाऊट आहे का कुणाला डाऊट का नो डाऊट ऍट ऑल सगळ्यांना व्यवस्थित कळत आहे काहीही प्रॉब्लेम नाहीये काहीतरी छान इंटरेस्टिंग होत आहे बघा आता माझ्यासाठी आता माझ्याकडे काय घडणार सीपी स्क्वेअर सीपी स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हा आरच आहे ना बरोबर आहे ना लक्षात येत का आता तुमच्या हो लक्षात येत आहे मग पी टी स्क्वेअर किती होईल पी टी स्क्वेअर इज इक्वल टू सी पी स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर क्लिअर बघा हे सगळं व्हॅल्यूज टाकलंय आणि आर ची व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू ही का टाकली तर बघा आर इज इक्वल टू रॉबट काय लिहितो जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी असतो मग स्क्वेअर गेल्यावर काय होईल आर इज इक्वल टू जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी होईल का नाही होणार म्हणून ती आर स्क्वेअरची व्हॅल्यू ही याच्या बदल्यात इथे ही टाकलेली ही टाकलेली सगळ्यांना कन्सेप्ट कळलाय आता जर कळत नसेल तर मी मागच्या पेजवर हे सगळं एक्सप्लेन करतो म्हणजे आणखीन चांगलं कळेल काय ओके नाही पोरांनो हा ओके बघा कारण असं होऊ शकतं की मला नाही कळत आहे तुम्ही काय शिकवताय हो ते मायस जी मायनस एफ ठीक आहे हा एक्स वन वाय वन आहे करेक्ट आहे दिस इज आर ठीक आहे आणि दिस इज टी दिस इज सी अँड दिस इज पी हेच आपण बघितलं सो सी पी स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं आहे आय थिंक सो बरोबर आहे का आता पुढचा इश्यू असा आहे सी पी कसा मिळणार तर त्यासाठी पी टी स्क्वेअर इज इक्वल टू सी पी स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर सो बघा ब्रॅकेटमध्ये एक्स वन प्लस जी ब्रॅकेट स्क्वेअर डिस्टन्स फॉर्म्युला ना हा वाय वन प्लस एफ ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे शिकवायचं रिझन पण आहे बरं का जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी असं हे होईल मग आता बघा

का नाही एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर देन प्लस टू जी एक्स वन प्लस टू एफ वाय वन वरण मी लेंथ ऑफ टँजंट काढताना जर पॉईंट दिला असेल एक्सटर्नल पॉईंट तर लेंथ ऑफ टँजंट काढताना हा पॉईंट तुम्हाला शिकवला होता फक्त मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून दिला होता मागच्या वर्षी स्पेशल बॅच तुम्हाला तर आठवत असेलच मी असंही सांगितलं होतं हा पुस्तकात फॉर्म्युला नाहीये मन मी तुम्हाला लिहून देतो म्हणून बरोबर ना येस सो नाव पीटी इज इक्वल टू लेंथ ऑफ पी इक्वल टू स्क्वेअर प्लस टू जी एक्स वन आणि प्लस टू एफ वाय वन आणि प्लस सी करेक्ट इथपर्यंत झेपलं सगळ्यांना कल्ल आहे ओके आता पोरांनो ज्या वेळेस आता लक्ष द्या सगळ्यांनी वेन यू आर सबस्टिट्यूटिंग वेन यू आर मी हे आर मुद्दा म्हणून नको असा नको परत प्रॉब्लेम व्हायचा सब्स्टिट्यूटिंग व्हॅल्यू x as x1, y as y1, then it is called as or denoted as, denoted as, denoted as s1. This is s1. Therefore, we can write as pt is equal to root of s1. कळलंय आणि आता पॉवर ऑफ एस पॉवर ऑफ पॉइंट म्हणजे काय तर पॉवर ऑफ पॉईंट याचा अर्थ पी टी स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजे रूट ऑफ एस वन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच पॉवर ऑफ पॉइंट मिळवणे लक्षात ठेवायचा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे पुढे गणित घेतोच आहे त्याच्यावरची कळलं मी शक्यतो ज्याच्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील अशीच गणित शक्यतो साधारणपणे वापरतोय पण त्यातून सिंगेज वापरायला हळूहळू सुरुवात करा लगेच गणित सोपी जायला लागतील आणि आता आर्यन खूप सोपं जाईल तुम्हाला हो ओके खोडू भी, हे रब करू का पोरो चला कम कमॉन येस बोला काय सिद्धा कथा काहीतरी लिहितीये काय झालं सिद्धा ओके चला, स्क्रीन चला बघताय तुम्ही हेच आपण सगळं केलंय बरोबर आहे ना हा मग तुला कळेल ना थांब ना गणित कळल्यावर कळेल का चालेल का तुला सांगितलं तर गणितामध्ये पॉवर ऑफ पॉइंट काय काढतो आपण ते ओके लेंथ ऑफ टँजंट ड्रॉन फ्रॉम द पॉईंट आता लेंथ ऑफ टँजंट ड्रॉन फ्रॉम द पॉइंट म्हणजे हा पॉईंट हे बघा जेव्हा असं सांगतील फ्रॉम द पॉइंट याचा अर्थ तो पॉइंट बाहेरच आहे काय लक्षात ठेवायचा हा हे गणित अगदी सोपं आहे त्यामुळे मी याचं काय एक्सप्लेनेशन फार देत नाही पण लेंथ ही सेवन दिलेली आहे म्हणून पीटी इज इक्वल टू अंडर रूट कळते का फाईव्ह स्क्वेअर कारण एक्सच्या जागेवर फाय टाकला वायच्या जागेवर थ्री टाकला मला आन्सर के इस इक्व टू मायनस फोर मिळालं हे काय समजायला सोपं आहे आहे ना पोरांनो येस झालंय का लिहून झेड एन सी कमावन झाला असेल तर झेड एन सी पुढे जातो येस गणित बघा गणित दिसायला अवघड पण एक लाईन मध्ये त्याचा आन्सर आहे आता ते कसं ते एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला गणिताचा डायग्रॅम एग्रॅम काढून आपण एक्सप्लेन करणार आहे मी गणित लिहा पहिलं थांबा आणि मग गणितल्या कारण डायग्रॅम नंतर हे गणित लिहिणं आवश्यक आहे आत्ता लिहून काहीच उपयोग नाही लिहून झालं की सांगा मला Okay, if tangent at point P of circle x square plus y square plus 6x plus 6y minus 6 is equal to 0 meets the line 5x plus 2y plus 6 is equal to 0 at the point, at the point, lies on the y axis, then the length of क्यू या गणिताचा डायग्रॅम ऍक्च्युली कसा काढता येईल हा महत्वाचा विषय म्हणजे काय एक मी सर्कल घेतलं ज्याचा कुणाशीच खर तर आत्तापर्यंत काही संबंध नव्हता ही वाय एक्सिस अरे यार सॉरी हा जरा माझा हात तिरका गेल्यामुळे सगळी लाईन तिरकी आली ओके स्टील वी कॅन ड्रॉ हा सर्कल आहे मी इथे वाय एक्सिस काढला हाँ, एक्स एक्सिस है ठीक है आता मी जरा ही लाइन वर खेतो वाय है हाँ ठीक हाँ, एकस है हा एक्स एक्सिसेस तो कट करना हा पी पॉइंट है टेंजेंट एट पी पॉइंट मीट्स द लाइन ऑन द वायक्सि तो पॉइंट क्यू है दिलाय होता है हा क्यू पॉइंट है हाँ, ठीक आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या लाईनचं इक्वेशन मला दिले फाई एक्स प्लस टू वाय प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो दिसायला गणित अवघड पण ऍक्च्युली सोपं ह्या इथे वाय एक्सेसला जेव्हा कट करेल एस एक्स कॉर्डिनेट झिरो होईल की नाही त्याचा व्हॉट यू से एक्स कॉर्डिनेट झिरो होईल त्याचा एम आय राईट ऑर रॉंग अरे हो का नाही येस म्हणजेच टू वाय प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो मग वाय इज इक्वल टू मायनस थ्री म्हणजे हा पॉईंट काय झाला क्यू पॉइंट झिरो कॉमा मायनस थ्री आता कोणीतरी म्हणे म्हणजे सर तो खाली यायला पाहिजे होता तुम्ही वर का लिहिला आपल्याला कळण्यासाठी लिहिलेला आहे हे महत्वाचं नाही तुम्ही ऍक्युरेट काढूच शकत नाही अगोदर जोपर्यंत पॉईंट मिळवत नाही ओके क्लिअर आहे का सगळ्यांना लक्षात येत आहे का आदित्य जोशी बाकीचे आहे सिद्धा येस सो हा आता आउटसाइड झाला पॉइंट बरोबर ना काय रे पुरानो आउटसाइड झाला आणि डायरेक्टली पी टीच काढायचा म्हणजे पूर्वीसारखा सो so, पी क्यू आता एक्स तर झिरोच आहे त्यामुळे हे काय लिहूनही उपयोग नाही काही करूनही उपयोग नाही कॅन्सल होणार म्हणजे फक्त वायच्या जागेवर मी व्हॅल्यूज टाकणार वाय थ्री नाईन आणि हा मायनस हं बरोबर आहे का त्याचा बघा मायनस एटीन पाहिजे इथे बरोबर आहे आणि मायनस सिक्स हो ना पण इथे काय असतं इथे काय असतं थांबा जरा मी इथे मला असं वाटतंय गडबड आहे काहीतरी ओके नाही काही गडबड नाही ठीक आहे नाईन मायनस एटीन मायनस सिक्स मायनस मायनस प्लस सिक्स होणार बरोबर का इथे चुकलंय प्लस सिक्स होणार कारण सी ह्याच्यात टाकतोय ना आपण टँजंट म्हणजे परत एकदा लिहू का मी सगळं बघा इथे नाईन मायनस एटीन आणि प्लस सिक्स बरोबर का चुकतंय ना हे येस रिझन असं आहे ऍक्च्युली हा मायनस टू होता म्हणून तसं झालं आणि इथे हा माझ्याकडे लिहिताना चूक अशी झालेली आहे की एक्स इथे मायनस टू वाय होता त्यामुळे इथे मायनस प्लस थ्री होता सॉरी बॉस हे सगळं गणित चुकलंय त्याच्यामुळे सो so, नाईन प्लस एटीन आणि मायनस टू आहे इथे बरोबर आहे का सो मायनस मायनस इथे मायनस टू ऍज इट सेवन आणि मग तो इथे होतो ट्वेंटी झालाय बघायला पाहिजे मला हे कितव्या पेज वर बावीसाव्या पेजवर ओके एर आहे बावीसाव्या पेजवर आणि टायपिंग करताना चूक झाली ती दुरुस्त करायला हवी येस एनिवे सगळ्यांना कळलंय का पण ऑप्शन नाही नाही मुलांना इक्वेशनच uh, चुकलंय मी इक्वेशन लिहून देऊ का परत एकदा इक्वेशन लिहून देतो ऐका जरा इक्वेशनच चुकलंय दोन मिनटं इक्वेशन चुकलंय गडबड झाली आहे टायपिंगमध्ये ते इक्वेशन कारण असं असायला पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस सिक्स वाय आणि मायनस टू इज इक्वल टू झिरो तेरी सिद्धा मग तुला काय कळलं गणित एस वन काढला एस वन म्हणजे रूट ऑफ एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय आणि प्लस म्हणजे एक्स वन आणि इथे वाय वन आणि वाय वन आणि सी काय सिद्धा आणि इथे इक्वेशन असावं तर हे बर का लाईनच इक्वेशन फाईव्ह एक्स मायस टू वाय आणि प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो टायपिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे इथे हे मायनस असायला पाहिजे तेच म्हणलं मध्ये कधी येणार नाही स्क्वेअर रुट कळलंय का सो so, आता ते करेक्ट येईल पण गणित ओव्हरऑल समजलंय का सगळ्यांना काय करायचंय गणित समजलंय का सगळ्यांना ओके मी ती करेक्शन करून ठेवतो म्हणजे नेक्स्ट टाइम ते करेक्टेड असेल ओके एरिया ऑफ क्वाड्रिलॅटर फ्रॉम फॉर्म गणित लिहून घ्या मग आपण करूया ते त्याचा डायग्रॅम महत्वाचा आहे डायग्रॅम करणं गरजेचं आहे पोरांनो <laughs> डायग्रॅम 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 ओके okay. गणित झाले लिहून असं मी समजतो आता गणिताचा डायग्राम सांगतो काय काय करायचंय ओके बघा पहिला महत्वाचा पॉइंट असा आहे सर्कल काढला मी इथे फोर कॉमा ऑफ घेतो जागा नसल्यामुळे इथे घेतलेला आहे तो वाय वर आहे असं समजू नये कोणीही ठीक आहे ठीक है सेंटर सेंटर ओके दिस इज टी दिस इज टी वन अँड दिस इज सी एंड दिस इज पी ओके हां एरिया ऑफ क्वारडीटर फॉर्म बाय पेयर ऑफ टेंजेंट दीज आर पेयर ऑफ टेंजेंट्स फ्रॉम द पॉइंट फोर कॉम ऑफ फाइव्ह ठीक है टू द सर्कल एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस टू आय मायनस इलेव्हन इज इक्वल टू झिरो अँड अ पेअर ऑफ रेड आय इज अँड अ पेअर ऑफ रेड आय ठीक आहे पेअर ऑफ रेड आय काढायची काही गरज नाही कारण आता मी पहिलं काय केलं ते सांगतो लेंथ ऑफ टँजंट जेव्हा एकाच पॉइंटमधनं दो, दोन टँजंट ड्रॉ करतो इफ यू आर ड्रॉइंग टू टँजंट फ्रॉम सिंगल पॉइंट देन देन ओके

एक्सच्या जागेवर फोर टाकलाय वायच्या जगावर आणि मला टू युनिट्स लेंथ मिळाले म्हणजे हा टू युनिट्स आहे हा टू युनिट्स आहे नो डाऊट अट ऑल या मधनं सर्कलचा रेडियस काढला तो फोर युनिट्स येतोय हे बघा हे फोर युनिट्स येतोय आता मला जर मी असा विचार केला तर एरिया ऑफ ट्रॅंगल सी टी पी एरिया ऑफ ट्रँगल हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे टू इंटू सो ऑबियसली द एरिया ऑफ वन ट्रँगल इज फोर आणि जर मी समजा एरिया ऑफ क्वार्डिलॅट्रल करायचा आहे तर टू इंटू एरिया ऑफ ट्रँगल इज काय होणार बघा टू इंटू फोर काय होईल एट एट स्क्वेअर युनिट हा झाला एरिया सो ऑप्शन विच ऑप्शन इज माय करेक्ट ऑप्शन ऑप्शन डी इज माय करेक्ट ऑप्शन सगळ्यांना झेपलंय का अरे कळलंय का हे सीईटी लेवलची गणित आहेत बरं का पोरानो ही सीईटी लेवलची गणित आहे हे सगळी सीईटी लेवलची गणित आहेत ओके समजलंय खोडू मी आहे विशेष नव्हतं नाही का रे गणितांमध्ये या येस परत कन्सेप्ट 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 चला कन्सेप्ट 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 आता कन्सेप्ट काय सांगते ही जरा एक दोन मिनटत ही कन्सेप्ट काय सांगते तर ही कन्सेप्ट असे सांगते कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट आहे का तो नाही डायरेक्टर सर्कल आहे ओके डायरेक्टर सर्कल इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल अजून बरच आपलं राहिलाय बर का सर्कल म्हणजे उद्या सुद्धा होईल की नाही मला शंका आहे जरा ठीक आहे बघूया आपण कारण सगळा कन्सेप्ट सगळे घेणार सर्कलचे इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल इट इज अ लोकस ऑफ अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर टँजंट्स परपेंडिक्युलर टँजंट्स हे जे तुम्हाला दिसतंय समोर हा क्वेश्चन मार्क्स नसून परपेंडिक्युलर आहे ते ॲक्च्युली जेव्हा इथे ट्रान्सफर करतो ना आपण त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो म्हणजे काय तर त्याचा डायग्रॅम आपण माझ्यामध्ये इलिप्समध्ये डायरेक्टर सर्कल वगैरे बघितलं होतं बरोबर आहे ना रे इलिप्समध्ये हां आता समजा ही एक लाईन आहे आणि ही एक टँजंट आहे तर हा जो पॉईंट आहे त्यातून जाणारी जाणार सर्कल सॉरी हा जरा आर्टिस्टिक कमी आहे मी ठीक आहे याला म्हणायचं याचा सेंटर कोसेंट्रिकच कॉन्सेंट्रिकच असतात ही बरोबर आहे का सेंटर सी इथे क्लिअर सो so, त्याच इक्वेशन इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल इज ऑलवेज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन आता असं का तर बघा समजा

त्याच्या रूट टू त्याची जी रेडियस असेल त्याच्या रूट टू टाइम्स हे रेडियस ऑफ डायरेक्टर सर्कल असते सगळ्यांना झेपलंय सगळ्यांना झेपलंय क्लिअर आहे नक्की कळलंय काय कळतंय का नाही कळते येस ओके सो त्याच्यावर एक गणित आहे ते बघूया आपण लगेच गणित लिहून घ्या गणित लिहून घ्या गणित लिहून घ्या पटापट म्हणजे मला घ्यायला पुढचं पुड़ पुढे एक गणित येईल आणि मग एक मोठा कन्सेप्ट आहे तो आज मी कव्हर करीन उद्याला त्याच्यावरची गणित लगेच सिंगेत जर तुमच्याकडे असेल तर सगळी त्याच्यातली गणित करायला घ्या कळले कर का तिथे सोडवलेली आहेत जे गणित लिहिलेलं आहे तेच गणित मागे सोडवलेलं आहे कन्सेप्ट इथे शिकवलेला आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम याला नाही पाहिजे करतात पण तरीही ओके इक्वेशन ऑफ सर डायरेक्टर सर्कल ऑफ सर्कल ठीक आहे मला हे सर्कल दिलं आहे त्याचं इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल हवं आहे ठीक आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस फोर एक्स ठीक आहे आणि आता मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं सेंटर सेम असतो मग ह्याच्यावरनं मला सेंटर मिळतो कॅपिटल प्लस टू आणि मायनस वन असा सेंटर मिळेल बरोबर आहे का आता डायरेक्ट काढणार आहे मी सेंटर मग कसा काढतो मी याला डिवायडेड बाय टू करतो मायनस आलं तर इथे प्लस लिहितो इथे प्लस असेल तर इथे मायनस लिहितो सगळ्यांना कळलं सेंटर कसा मिळवला आता रेडियस काय आहे तर साधी रेडियस काढतोय मी पहिले या सर्कलची हां टूचा स्क्वेअर फोर येईल प्लस वन येईल आणि मायनस थ्री होईल ठीक आहे सो रूट टू या आला ठीक आहे आता हा रेडियस रूट टू मग सेंटर रेडियस फॉर्मनी मी एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि मला इथे काय सांगितलं रेडियस ऑफ द डायरेक्टर सर्कल इज रूट टू टाइम्स गिवन सर्कल मग रूट टू आणि परत रूट टू ब्रॅकेट स्क्वेअर करणार करेक्ट आहे का मग रुट टू चा रूट टू इंटू टू इज टू टू चा स्क्वेअर फोर म्हणून इथे फोर झाली बघा मग एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर And plus y square plus 2y plus 1. So this is x square ma plus y square minus 4x and plus 2y. And equally 4 gala 4 la, manje ithe plus 1 is Plus 1 is equal to 0. Will be my required equation, director circle. Equation of director circle. Got it are you getting my point? Yes, guys. Come on, tell me. येस yes. चल जाऊया पुढे लिहून झालंय तुमचं झेड एन सी लिहून झालंय तुमचं पुढे जाऊया बघा फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल आणि याचा मुलांना बर का याचा एमसी क्यू बनवायला वेळ लागत नाही त्यामुळे मी काहींच एमसी क्यू करत बसलो नाहीये आणि काहींचे एमसीक्यू तसेच ठेवले मग याच्यात ऑप्शन कितवा होता ऑप्शन कुठला होता मग याच्यात कितवा येईल ऑप्शन सांगा बरं कुठला ऑप्शन येईल पोरो बोला ऑप्शन काय येईल अरे पोरांनो ऑप्शन काय येईल सी सी ऑप्शन येईल करेक्ट सी ऑप्शन मग त्याला मार्क करूया आपण सी ऑप्शन आहे सी ऑप्शन येईल ठीक आहे चला पुढचं फाइंड द इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल ऑफ सर्कल हुज डायमीटर आर टू एक्स मायनस थ्री वाय प्लस ट्वेल्व याच्यावरनं ए आता हे फक्त गणितल्या नंतर घरी करत बसा कळ का हे फक्त गणितल्या नंतर लिहित बसा कारण हे मी कन्सेप्ट सांगतो कॉमन सेन्स आहे याच्यात फिगर सुद्धा खरं तर काढायची गरज नव्हती एक डायमीटर असा गेला एक डायमीटर असा गेला सर हा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे सेंटर सेंटर मिळेल रेडियस एरिया दिलाय म्हणजे रेडियस त्याच्यावर येईल म्हणजे हा सेवन आणि त्याला रूट टूनी फक्त मल्टिप्लाय केलं की के डायरेक्टर सर्कलचा आपल्याला काय मिळतो तर रेडियस मिळतो डायरेक्टर सर्कल म्हणून मी आर डी लिहितो ठीक आहे बाकी पॉईंट तुम्हाला मिळणारच आहे त्याच्यावरनं डायरेक्ट सर्कलचं इक्वेशन काढते येईल का तुम्हाला जमेल का तुम्हाला बोला पोरो पटकन येस पुढे जातो कारण कन्सेप्ट महत्वाचा आहे यातला हा कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट हा एक खूप महत्वाचा विषय आता याचा अर्थ काय आणि फिगर काय आहे याची हे आपण जाणून घ्या दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ओके सो कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे तर कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा चा विषय असा आहे त्याला आपण मी स्टेटमेंट वाचतो इफ फ्रॉम आउट ऑफ आऊटसाइड पॉइंट पॉईंट एक्स वन वाय वन टँज आर ड्रॉन टू द सर्कल एस इज इक्वल टू झिरो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं इथून पुढे सर्कल लाईन जॉईनिंग कॉल्ड एज कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट देन गिवन बाय टी इज इक्वल टू झिरो आता याचं कन्सेप्ट काय आहे प्रकार काय आहे तेही सांगतो बघा थोडक्यात आपण जरा इकडे जाऊया स्वच्छ पाहिजे जा आणि मोठं पाहिजे जागा सर्कल जरा बरं आलेले आहे ट्रँजेंडच येत नाही मला काढता याच्यावर <laughs> बरं ठीक आहे कारण तो हात चिकटतो ना त्यामुळे होत नाही ओके सो दिस इज अ पॉइंट मी याला एका याला टी म्हणतो दुसऱ्या याला टी वन म्हणतो आणि हा आउटसाइड पॉइंट पी आहे याचे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन आहे ठीक आहे आणि याचा डिस्टन्स आपण रूट एस वन काढत होतो आठवत असेल तर रूट एस वन बरोबर आहे ना पी टी इज इक्वल टू रूट ऑफ एस वन इज इक्वल टू पी टी वन असं पण लिहू शकतो मी कारण दोन्हीचा आन्सर सेमच आहे इथपर्यंत सगळ्यांना कळले का मग याच्यात कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचा विषय कुठे आला सो सी कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट मीन्स वॉट दिस इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ओके सो इफ अ लाईन पासिंग थ्रू दिस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दिस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट then tt1 is called as called as point of contact sorry uh, cord of contact cord of contact contact आता जे सर्कल आपण शिकतोय हे सर्कल तुम्ही 11वी कधीच शिकलेल नाही असलं सर्कल आहे काहीतरी पोरानो काही संबंधच नाही अकरावीशी हा हायर लेवलच सर्कल शिकायला सुरुवात केली येस आदित्य जोशीला एकट्याला पटलं बाकीच्यांना पटलंच नाही बहुतेक सलोनीलाही पटलं आता ओके बघा काय होत आहे हा सगळ्यांना हा कन्सेप्ट कळलाय का आता तुमच्यापैकी किती लोकांना कळला कर नाहीये कुणाला कळला नाहीये त्यांनी सांगा अदरवाइज मी समजणार तुम्हाला सगळ्यांना समजलंय रिपीट करा साने तुला काय कळलं नाहीये अरे चॅ एक सिंपल सांगतो अगदी लक्षात ठेवायला बघा या सर्कलचा हा बाहेरचा पॉइंट आहे ओके हा पी पॉइंट आहे पी पॉइंट मधनं या सर्कलला दोन टँजंट काढल्या दिस इज द कॉन्टॅक्ट पॉईंट ऑफ दिस टँजंट

ऑब्व्हियसली मी टेंजन्सेस कॉन्टॅक्ट पॉईंट सांगतोय नाही तर कोणाचे कॉन्टॅक्ट आहे तिथे अनन्या काय ग सकाळीच काय घेऊन आली आहे दुसरे इथे कॉन्टॅक्ट पॉईंटच नाही आहे त्याच कॉन्टॅक्ट पॉइंट मधनं आपण लाईन काढू शकतो लाईन अगोदर नाही काढणार आहोत ते कॉन्टॅक्ट पॉइंट हे करणार आहोत कळलं का ओके वेदांत तुला भाऊ कळलंय का नाही तर तू नंतर येऊन हे करत बसशील चावत बसशील मला बहुतेक कळलंय ओके okay. पुढे जाऊया लेट इट बे ओके okay. जाऊया पुढे बघा सो so इफ अ सर्कल इज आता मला सर्कल दिलेला आहे या फॉर्म मध्ये आणि मी काय सांगितलं एस इज इक्वल टू झिरो घेतात त्याला देन द कॉर्ड ऑफ कॉन्ट इक्वेशन ऑफ कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट गिवन बाय टी इज इक्वल टू झिरो मग आता त्याचं इक्वेशन कसं काढणार कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन कसं काढणार तर एक्स स्क्वेअरला एक्स एक्स वन रिप्लेस करायचा वाय स्क्वेअरला वाय वाय वन रिप्लेस करायचा आणि एक्स ला ह्या एक्स ला बर का टू जी च्या पुढच्या एक्सला एक्स प्लस एक्स, एक्स वन अपॉन्टू वायला वाय प्लस वाय वन अपॉइन टू आता हे वाय वन कुठला आहे तर तो जो बाहेरचा पॉइंट आहे ना हा एक्स वन वाय वन त्यातले एक्स वन वाय वन येथे आणि एक्स वाय जर असेल तिथे तर मायनस एक्स वाय वन प्लस एक्स वन वाय अपॉन टू असं रिप्लेस करायचं आहे ठीक आहे कळलंय सगळ्यांना दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेट आता याच्या फोर फिगर्स मी तुम्हाला दाखवू शकतो म्हणजे काय तेही सांगतो हा काय भनगडे हे सगळं कळेल तुम्हाला एक एक, एक आज सगळा कन्सेप्ट सांगतोय बरं का आत्ता गणित घेणार नाहीये आज घरी गेल्यावर तुम्ही वाचाल तो कन्सेप्ट आणि मग उद्या गणित घेऊया तर लवकर कळेल तुम्हाला व्यवस्थित कळेल नाहीतर काहीही कळणार नाही हे ध्यानात घ्या समजते का मला शिकवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण नाहीतर एक दिवस मध्ये जायलाच हवा ओके तुम्ही वाचाल आणि मग उद्याला आपण लेक्चर घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते कळणार आहे समजते बऱ्याचशा पुस्तकांमध्ये काही गणित आहेतच एक्स ओके सुसी मी जरा हे करतोच आहे बघा दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंटिंग आता पोलर कन्सेप्ट पण सांगणार आहे सगळाच विषय एकत्र करून घेऊया आपण पोलर आणि पोल असा विषय मी लिहिताना ते गडबड केली आहे पण ठीक आहे कारण मी इतका घाईत नोट्स काढत होतो त्या दिवशी काहीतरी घाई बहुतेक ठीक आहे पोलर पण एक कन्सेप्ट आपण याच्यातच शिकून घेऊया काय असतो वगैरे तो, तो कुठून येतो काय येतो ते सगळं सांगतोय पण सुरुवातीला एक महत्वाचा पॉइंट बघणार आहोत आणि मग जाऊया आपण ठीक आहे बघा हेडिंग uh, द्या पोल अँड पोलर पोल अँड पोलर परत एकदा हे येणार आहे पोल अँड पोलर आत्ता लिहिताना थोडस त्याचा जस्ट इंट्रोडक्शन घेऊया आपण uh, पहिली एक फिगर काढूया फिगर नंबर एक एक्स वन वाय वन ठीक आहे दिस इज टी इज इक्वल टू झिरो आता पॉइंट कशावर झाला टँजंटचा सर्कलवर झाला ठीक आहे नंबर एक ह्याच्यात बदल कसा कसा होत जातो बघा पॉइंट बाहेर आहे सर्कल या बाजूला आहे मी आता इथून सॉरी अबे किधर जा रहा है, मेरा हात किधर जा रहा है, थांबा जरा अरे परत वरत जातोय आली 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 येस काय आहे पॅड मुळे ते हा येस आली एकदाची हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ह्यातून जाणारी लाईन म्हणजे आपण आता शिकलो दॅट इज त्याचं इक्वेशन सुद्धा टी इज इक्वल टू झिरोच असतं कारण आता कन्फ्युज तुम्ही कुठे होता ते सांगतो सर आपण मागे सुद्धा टी इज इक्वल टू झिरो म्हणजे एक्स स्क्वेअरला आपण रिप्लेस करायचो एक्स एक्स वन वाय स्क्वेअरला आपण वाय वाय वन बरोबर आहे का बरोबर आहे ना पोरानो नुसता एक्स असेल तर एक्स प्लस एक्स वन अपॉन टू त्याच्यानंतर वाय असेल तर वाय प्लस वाय वन अपॉन टू हे पूर्वी पण रिप्लेस केलंय मग आता इथे कसं का काय करतोय आपण आणि सी ऍज इट इज ठेवायचं आहे ठीक आहे सो so, ह्याचं इक्वेशन आणि ह्याचं इक्वेशन सेमच असत समजतंय सगळ्यांना काय सांगतोय कळलंय का सगळ्यांना हा टी इज इक्वल टू झिरो आणि हा टी इज इक्वल टू झिरो सेमच असतो आता थर्ड पॉइंट एक आहे तो म्हणजे पोलर पोलर ती सुद्धा एक अशीच कॉर्ड आहे पोलर ते आपल्याला डिटेलमध्ये येईल पण मी जरा थोडस दाखवतोय तरीही डेरिंग करतोय बघूया तुम्हाला कितपत कळत आहे ठीक आहे जरा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता पॉइंट बाहेर आहे ठीक आहे आणि तिथून एक कॉर्ड काढली गेली आणखीन एक कॉर्ड काढली गेली असं समजा ही दुसरी कॉर्ड काढली गेली ठीक आहे हा एक पॉइंट आहे हा एक पॉइंट आहे नीट लक्ष द्या नीट लक्ष द्या सगळ्यांना कळलंय इथपर्यंत काय काढलंय ड्रॉइंग काढा माझ्या बरोबरीने काढा मी ची नावं देतो पी त्याच्यानंतर हा पॉइंट सी घेतलाय मी वहीत हा पॉईंट डी घेतलाय नंतर मी ए घेतलाय हा पॉइंट आणि हा बी घेतलाय पॉइंट क्लिअर आता दोन मिनिटं थांबा काय करतोय नाही तर पटकन काढायचं नाही दोन मिनिटं थांबले सके, का सगळे सगळ्यांचं आहे का लक्ष स्क्रीनवर पटकन सांगा ओके सो so, इथन एक लाईन काढली टँकजंट ह्या पॉइंट मधन ए पॉइंट मधनं सुद्धा एक टँजेंट लाईन काढली बघा ही एक टँजंट सी पॉइंट मधनं एक टँजेंट लाईन काढली आणि डी पॉइंट मधनं एक टँजेंट लाईन काढली सो ए आणि बी मधनं जो टँजंट काढलेली आहे पुन्हा एकदा ऐका बी पॉइंटमधनं टँजंट काढली ए पॉइंटमधनं टँजंट काढली सी पॉइंटमधनं टँजंट काढली डी पॉइंट मधनं ड्रॉन ट्रँजंट अँड टँजंट ड्रॉन फ्रॉम ए अँड बी कट्स इच अदर ॲट पॉइंट सपोज दॅट पॉइंट इज टेकन एज टी ओके आय एम चेंजिंग कलर नाव ठीक आहे दिस इज टी And this same, the tangent drawn from C and D cuts each other at point T1. Okay, okay, clear. Then, then, baga, then the line drawn through T1 and T. and the line drawn through T1 and T is called as is called as C polar line polar line but the equation will be same T is equal to 0. आता मी का सांगितलं हे आत्ताच सांगतो हे कळले का सगळ्यांना काय काढलं ते पोरानो पटकन मी स्टेप बाय स्टेप सांगितल्यामुळे कदाचित कळलं असेल हा येस yes. बाकीचे आदित्य जोशी व्हॉट अबाउट यू नॉट अंडरस्टूड येस आदित्य जोशी येस ओके आदत कुणाल प्रथमेश कुणाल प्रथमेश कमॉन येस एडिंग येस ओके नाव सी ठीक आहे म्हणजे ह्या वेज मध्ये या सगळ्यांचं इक्वेशन काय असतं तर टी इज इक्वल टू झिरो असत टी इक्वल टू झिरो कसा येतो या मेथडनी समजलं आज खूप महत्वाचं झालं हे हायर मॅथमॅटिक्स होतं आजचं आपलं आणखीन एक हे राहिलाय तो मी आता घेतोय पण बघूया तुम्हाला कितपत कळतोय पण म्हणून मी काय करतो त्याच्यावरचं डायरेक्ट फॉर्म्युले इथपर्यंत लिहून झालंय का सगळ्यांचं इथपर्यंत ड्रॉ करून झालंय का सगळ्यांचं येस yes. अरे आदित्य जोशी इज रायटिंग समथिंग ओके वेट अँड वॉच झालं का आदित्य जोशी ओके okay. मी पुढच्या स्क्रीनला जातो मी काय शिकवतोय हेही सांगतो बरं का हे जे पुढचं लिहिलंय की नाही चार फिगर आहेत त्यातल्या तीन झाल्या आता चौथी फिगर शिकवतोय कळले का आणि का ते काय आहे हे सगळं समजावून सांगतोय डोंट वरी जे शिकवणार ते परफेक्ट शिकवणार पण मी सगळंच शिकवतो असं करतच नाही कधी सर्कल सेंटर इथे पी ठीक आहे एक टँजंट अरे वा पहिल्या झटक्यात टँजंट आली अरे वा दुसरी पण आली ओके कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट कलर बदला कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट चा शेप घेऊया आपण लाईन या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत बरोबर आहे का कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट इथपर्यंत सगळ्यांना झेपलंय काय चालू आहे कळलंय आता विषय कुठला आहे ते सांगतो दिस इज थिटा टोटल इज थिटा मग हा किती होईल तर हा थिटा बाय टू होईल की नाही एवढा अँगल एक याला आपण टी नाव दिलं याला टी वन नाव दिलं सेंटर सी घेतला सेंटर कॉर्डिनेट मायनस जी मायनस एफ सगळ्यांनी लिहिले का दिस इज रेडियस कॅपिटल आर दिस इज रेडियस कॅपिटल आर कोणाला काय डाऊट डिस्टन्स किती असतं रूट ऑफ एस वन रूट ऑफ एस वन हे फॉर्म्युले सोपे नाहीत म्हणूनच मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्ही फास्ट केलं काय आणि आजच्याच गणित केली तर उपयोग होईल तुम्हाला सिंगेज मधली कोण कोण करणार आज गणित सांगा मला आज शिकवलेल्या टॉपिक वर येस आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी डाउनलोड करून घ्या फुकट आहे काही पैसे पडत नाही ओके okay? बघा आता सी टी आणि इज इक्वल टू सी टी वन इज इक्वल टू कॅपिटल आर एम आरट ऑर रॉंग एम आय रॉंग करेक्ट पुढे पी टी आणि पी टी डॅश सॉरी पी टी वन इज इक्वल टू रूट ऑफ एस वन अँड दॅट इज इक्वल टू कॅपिटल आर एल असं धरूया आपण ठीक आहे रूट एस वन लिहायला अवघड आहे म्हणून कॅपिटल एल त्याला दिलं ना अँगल टी पी टी वन इज इक्वल टू थीटा वॉट इट आता एक लास्ट हे है, आहे है, इक्वेशन्स है, आहेत सोपं सांगतोय ही फॉर्म्युले पाठ करून ठेवा आपल्याला उद्याला याच्यावरची सगळी याच फॉर्म्युले वापरून गणित करायचे आहे आणि थोडा कन्सेप्ट असं मिक्सिंग आहे कळलंय का म्हणजे तुम्हाला हे सगळं समजून जाईल लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ कॉन्टैक्ट आयुष्य भर लगे लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ कॉन्टैक्ट लिखा का तुम्हें लिखित नहीं कारण खूब लिहां लगता है लिहुन जा संगा लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ टी टी वन ओके इज इक्वल टू टू एल आर अपॉन रूट ऑफ आर स्क्वेर प्लस एल स्क्वेर जेपले टू एल आर अपॉन अंडरूट आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर पहिला फॉर्म्युला झाला दुसरा फॉर्म्युला हे लिहून झालं का चला पटकन सांगा अरे फक्त चिरागसानेच सांगतो बाकीच्यांना काय झोपा लागल्यात काय ओके एरिया ऑफ ट्रँगल एरिया ऑफ ट्रँगल पी टी टी वन इज इक्वल टू टी डैश नहीं टी वन इज इक्वल टू आर क्यूब अपॉन आर स्क्वेर प्लस एल स्क्वेर आर स्क्वेर प्लस एल होरो हो रोहो का नहीं तुम्हाला तुम्हारे आ येस ओके ग्रेट हा हो राहिले हो ना बाप्पा झालं ना भाऊ आता थर्ड फॉर्म्युला बघा टॅन थिटा बाय टू इज इक्वल टू आर अपॉन रूट ऑफ एस वन म्हणजेच एल के ने रे, म्हणजेच मी आर अपॉन एल लिहू शकतो का नाही येस देअर फोर थीटा अपॉन टू देअर फोर आहे बर का इथे चौथा फॉर्म तिसरा चालू आहे टॅन इनवर्स ऑफ आर अपॉन रूट ऑफ एस वन किंवा एल सुद्धा तुम्ही लिहू शकता अँड देअर फोर थीटा इज इक्वल टू ट्वाइस टॅन इनवर्स ऑफ आर अपॉन एल हे डिफाईन करायची गरज नाहीये है? कर है।, है, हा नाव थिटा म्हणजे काय अँगल बिटवीन टू टैंजर्ड्स, आई होप तुम्हाला परफेक्ट कळले हे काहीच प्रॉब्लेम नाहीये है, हा आय होप तुम्हाला परफेक्ट कळलंय काहीच प्रॉब्लेम नाहीये एक शेवटचा फॉर्म्युला लिहून आज आपण आज शेवटचा फॉर्म्युला लिहून आपण थांबणार आहोत अगदी शेवटचा फॉर्म्युला त्याच्यासाठी एक छोटा डायग्रॅम पण आहे तो पण काढणार आहोत सर्कम सर्कम स्क्रायबिंग सर्कल किंवा असं लिहा थांबा सांगतो सर्कल मी लिहिलं असेल पोरांनो येस टाइप झालं असेल ते हे बघा इथपर्यंत आपण आलोय बघा हे बघा सर्कल सर्कमस्क्रायबिंग ट्रँगल पी टी टी डॅश आता ते काय आहे हे पण सांगतो बघा त्याचा हे सांगतो पहिला एक सर्कल काढला एक पॉइंट घेतला एक दोन आहे ऐका इकडे बघा आणि नंतर करत बसा अरे वा जमायला लागली आणि त्या टँजंट वाटायला लागल्या मुळात <laughs> ओके ठीक आहे आता सेंटर हा धरूया आपण इतना परपेंडिक्युलर इकडून परपेंडिक्युलर कॉमन सेन्स बरोबर आहे का आणि नीट लक्ष द्या कलर चेंज करून मी लाईन काढतोय आता बघा कलर चेंज करून लाईन काढली कर या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत बरोबर आहे का काय झालं समजतंय आहे का पर मग सारखंच आहे काही बदल काहीच नसतो अरे सगळीकडे सेम पण आता दिस इज सी नीट लक्ष द्या आता हा टी आहे हा हा टी आहे हा टी डॅश आहे आणि हा पी आहे आता मी असं एक सर्कल काढतोय एक लाईन इथन काढूया आपण ठीक आहे आता सर्कल असं आहे की जे पासिंग थ्रू हे सगळे चारी पॉइंट दॅट मिन्स पी टी देन सी टी डॅश आर सायक्लिक अरे बरोबर का पी टी सी टी डॅश आर सायक्लिक पॉइंट अरे होना पक्तो हो ना अनन्या फक्त हो म्हणते बाकीच्यांना नाही अॅग्री नाही आहेत का अग्री येस ओके सो मला हवंय काय बघा ट्रॅंगल पी टी डी टी डॅश सरकम्सक्राईब द क्वाड्री पी टी सी टी डॅश आता हे कसं निघणार तर पॉईंट्स दिले असतील चार तर त्यांच्यापासून सर्कल कसं मिळवायचं एक्स मायनस एक्स वन एक्स प्लस जी वाय मायनस वाय वन वाय प्लस ए कारण सी चे कॉर्डिनेट कायम काय असतील मायनस जी मायनस एफ का आहे का झालं गणित आता आपल्याला सगळी थेरी कम्प्लीट झाली आज उद्याला याच्यावरची गणित बघणार आहोत ओके परवाला उद्याला ऑलमोस्ट कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे मी पण काय होतं कधी कधी टायपिंग जर हो झालं नाही तर माझ्या वहीचेच फोटो येणार कळलं का खूप आहे सर्कल प्रचंड आहे आणि थर थरल शिकवायचं सर्कल असेल तर मला किमान रोज तीन तास घ्यावं लागेल लेक्चर तरच सर्कल संपेल आलं का लक्षात सर्कल खूप आहे पण मी सगळं सर्कल घेणारे काहीही टाळणार नाही हे लक्षात ठेवा मी सगळं ओके आजचं ऑलमोस्ट सगळ्यांना समजलं असेल आज खूप हायर लेवलचं मॅथमॅटिक्स झालं उद्या पण तसंच काहीच होणार आहे उद्या आपण सात ते दहा घेऊया असं हे म्हणतीये पण सात ते दहा बसायची एवढी कॅपॅसिटी नसते मुली कोणाचीच आणि मलाही घरातलं काही काम असतं <laughs> सध्या लॉकडाऊनमुळे घरातली गोष्टी बघायला लागत आहेत सिद्धा म्हणते प्लस हवंय नाही ऍक्च्युली तुला सांगू का हे बघ या केस मध्ये ना मध्ये का अच्छा अच्छा थांब मी वहीत बघतो कारण ते जर चुकलं असेल तर येस येस या ये, या ये, ये, दोघांमध्ये प्लस हवंय या दोघांमध्ये प्लस हवंय येस युआर राईट डायमीटर right. फॉर्म झाला ना तो इन शॉर्ट थोडक्यात तो तसा डायमीटर फॉर्मच झाला ना अल्टिमेटली हे काय कारण हे बघा ना इथे एक्स वन आणि वाय वन आहे ना म्हणजे हा डायमेटर फॉर्मच झाला ना ओके ना क्लिअर ओके ग्रेट सुद्धा तुझं लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद ओके सो आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आय होप सो ठीक आहे सो उद्या आपण सकाळी सात ते नऊच घेऊन टाकूया हां ठीक आहे ना तुमचा काय असेल तो फीडबॅक द्या काही प्रॉब्लेम नाही सर आवडला असेल ठीक आहे नाही आवडलं असेल तर आपण हे करूया आज मीटिंगला काहीही तुम्ही हो हो मीटिंगला पण पण अगोदरच सांगतो बर का त्यांचं सगळं समजावून झाल्यानंतर कंपनीची लोक तुम्हाला समजावून सांगणार आहे नंतर तुम्ही प्रश्न विचाराल कारण काय होतं अगोदरच तुमचे प्रश्न सुरू झाले ती मीटिंग बाजूला राहील सगळं शिकून झालं आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू की आता तुम्ही प्रश्न विचारा तेव्हा तुम्ही प्रश्न विचारा तोपर्यंत कोणीही प्रश्न विचारणार नाही स्पेशली वेदांत बोटाला तोंडावर कुल ठेवायचं नाही तर बाहेर काढण्यात येईल कळलं का ओके थँक्यू गुड डे